नमस्कार बालमित्रांनो, तर्कसंगती अनुमान या घटकामध्ये आपल्याला आकृत्या मोजणे हा घटक अभ्यासायचा आहे. त्यामध्ये आपण पाहूया चौरस आणि चौकोन मोजणे. बघा, चौरस आणि चौकोन यामध्ये काय फरक आहे? चौरस हे चौकोन आहेत, पण सर्वच चौकोन हे चौरस नसतात. म्हणजे आयत हा सुद्धा चौकोन आहे, चौरस हा सुद्धा चौकोनच आहे. आता आपल्याला प्रश्न येतो, अशा प्रकारची आकृती दिलेली असते आणि त्यामधले चौरस किती? तर बालमित्रांनो, या ठिकाणी आपण एक सोपं सूत्र वापरायचं. जर दिलेली पूर्ण आकृती ही चौरसाकृती असेल तर आपण फक्त वरच्या बाजूला 1, 2, 3 असे क्रमांक द्यायचे आणि या सर्व क्रमांकांच्या वर्गाची बेरीज करायची. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9. आणि या सर्वांची बेरीज केली तर या आकृतीमध्ये आपल्याला 14 चौरसांची संख्या मिळते. कशी मिळते 14? बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, ठीक आहे. त्यानंतर 10, 11, 12, 13 आणि हा संपूर्ण मोठा जो भाग आहे तो 14. पण मुलांनो, हे तेव्हा शक्य आहे जेव्हा दिलेली पूर्ण आकृती चौरसाकृती असेल. आता हा प्रश्न बघा, इथे चौरसाकृती दिलेली नाही. 1, 2, 3, 4 एकक चौरस असे 4 आहेत आणि उभे मात्र 3च आहेत. मग अशा वेळेस काय करायचं? तर लक्ष द्या, या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4 असे क्रमांक द्यायचे आणि उभेसुद्धा क्रमांक द्यायचे. बघा, इथं शेवटचा अंक 4 आहे, इथं 3 आहे, म्हणजे ही आकृती चौरसाकृती नाही. तर अशा वेळेस चौरस मोजणे या प्रश्नामध्ये आपण कडेच्या अंकांच्या अशा जोड्या लावायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा. 3 आणि 4 यांचा गुणाकार केला तर 3 × 4 = 12, 2 × 3 = 6 आणि उरलेले जे अंक असतील त्यातला मोठा अंक घ्यायचा तो आहे 2. 12 + 6 = 18 आणि 2 = 20. मुलांनो, या आकृतीमध्ये चौरसांची संख्या 20 आहे. सूत्र काय वापरलं आपण? क्रमाने फक्त वरच्या बाजूला आणि उभ्या बाजूला सुद्धा क्रम द्यायचे 1, 2, 3 आणि आपण जोड्या लावून त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि राहिलेल्या चौरसांची संख्या त्यामध्ये मिळवायची. आणि जर दिलेली आकृती चौरसाकृती असेल तर प्रत्येक अंकांचा वर्ग करून त्यांची बेरीज करायची आहे. बालमित्रांनो, आता आपण पाहूया चौकोन कसे मोजायचे. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. चौरसांची संख्या दिली तर उत्तर वेगळं येणार आहे आणि चौकोनांची विचारली तर उत्तर वेगळं येणार आहे. आपण इथं चौकोनांची संख्या शोधूया. चौकोनांची संख्या शोधण्याचं सूत्र काय आहे? उभ्या आणि आडव्या बाजूला क्रम द्यायचेत 1, 2, 3 आणि उभेसुद्धा आपण असे व्यवस्थित क्रम मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचे? आडवे जे असतील त्यांची बेरीज करायची, उभे जे क्रमांक असतील त्यांची बेरीज करायची आणि बेरजेचा गुणाकार करायचा. बालमित्रांनो, सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. या आकृतीत चौकोन आपल्याला शोधायचे आहेत. आपण आडवी बेरीज केलेली आहे आणि त्यानंतर उभी बेरीजसुद्धा आपल्याला 1, 2 × 3 म्हणजे आडवी बेरीज आलेली आहे 6, उभी बेरीज आलेली आहे 6 आणि दोघांचा गुणाकार येतो 36. म्हणजे या आकृतीमध्ये 36 चौकोनांची संख्या आहे. चला, अजून माहितीसाठी आपण पुढचं उदाहरण घेऊया. बघा, इथं आपल्याला चौकोनांची संख्या लिहायची आहे 1, 2, 3, 4 1, 2, 3. आता काय प्रश्न आहे? दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन मोजा. सूत्र तेच, आडवी बेरीज गुणले उभी बेरीज, म्हणजेच बेरजेचा गुणाकार. परीक्षेला बरेचसे मुलं गुणाकाराची बेरीज करतात. लक्षात घ्या, इथं बेरजेचा गुणाकार करायचा असतो, चौकोन विचारले तर. चला, आपण बेरीज करूया. 1 + 2 = 3 3 + 3 = 6 आणि 4 = 10 म्हणजे आपली आडवी बेरीज येणार आहे 10. त्यानंतर आपली उभी बेरीज येणार आहे 3 × 2 = 5 + 1 = 6 म्हणजे या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या आहे 60. बालमित्रांनो, आयतांची संख्या किती असाही प्रश्न येतो. ज्यावेळेस आयतांची संख्या किती असा प्रश्न येतो त्यावेळेस आपण दिलेल्या आकृतीतील चौरससुद्धा गृहीत धरायचे असतात.
कारण चौरसाची व्याख्या आणि आयताची व्याख्या ही समानच आहे. म्हणजे काय, आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात आणि सर्व कोन 90 अंशाचे असतात, तसं चौरसाच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत आणि सर्व कोन 90 अंश मापाचे आहेत. म्हणून जर चौरस दिले असतील आणि आयतांची संख्या विचारली असेल तर चौरस सुद्धा आपण गृहित धरायचे असतात. धन्यवाद.